बातमी आहे मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयामधून. पारनेर तालुक्याचे भूषण व पिंपरी पठार गावचे रहिवासी असलेले आणि सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले गोगुळभाऊ शिंदे यांना 30 एप्रिल 2021 रोजी पोलीस दलाच्या विशेष शाखेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले होते. दिनांक 7 मे 2021 रोजी अप्पर पोलीस आयुक्त वीरेन प्रभू यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गोकुळ शिंदे यांनी गेल्या 17 वर्षांमध्ये अनेक विभागामध्ये काम केले आहे. पोलीस खात्यात त्यांना इमाने इतबारे नोकरी केलेली आहे. त्यांनी केलेल्या सेवेचं फळ त्यांना मिळाले आहे. पोलीस खात्यात अत्यंत महत्वाचे मानाचे पदक म्हणजे पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह आहे. तसेच गोकुळ शिंदे हे मुंबई पोलीस दलात नोकरी करत असले तरी त्यांना सामाजिक कार्याची पण आवड आहे. त्यामुळे नोकरी करताना अनेकांच्या अडचणी सोडवण्याचे काम त्यांनी केले आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके तसेच सेवानिवृत्त पोलीस महासंचालक सुरेंद्रनाथ पांडे यांनी सुद्धा नाईक गोकुळ शिंदे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत. या बहुमानानंतर नाईक गोकुळ शिंदे यांनी बोलताना काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. मी गोकुळदास शिंदे, मुंबई पोलीस. दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी मला पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले. दिनांक 7 मे 2021 रोजी अप्पर पोलीस आयुक्त वीरेन प्रभू साहेब यांच्या हस्ते मला पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन मला सन्मानित करण्यात आले. सदरचे पदक हे मला विशेष शाखेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कार्याकडून जाहीर करण्यात आले होते. पोलीस खात्याने जो माझा सन्मान केला आहे त्याबद्दल मी पोलीस महासंचालक पांडे साहेब यांचे आभारी आहे. आत्तापर्यंतच्या 17 वर्षाच्या काळामध्ये मी अनेक ठिकाणी अनेक विभागात काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. तसेच पुढील काळातही मी पोलीस खात्याची आणि देशसेवेची इमाने इतबारे काम आणि कर्तव्य करत राहील. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, सदिच्छा आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, मुंबई. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.